आणि आता SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. SBI ने ATM मधून पैसे काढण्यासंदर्भात नवे नियम तयार केलेले आहेत. ATM मधून 10,000 किंवा त्याहून अधिक रक्कम जर काढायची असेल तर त्यासाठी OTP गरजेचा असेल. ATM व्यवहार करताना ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकल्यानंतरच ATM मधून पैसे काढता येणार आहेत. मात्र 10,000 कमी रक्कम काढण्यासाठी हा नियम लागू नसेल. आणि चेंबूरमधून एक ब्रेकिंग बातमी समोर येते. चेंबूरच्या वाशीनाका गव्हाण गावामध्ये HPCLच्या प्लांटमधून मोठ्या प्रमाणामध्ये कॅटालिस्ट या पावडरची गळती झालेली आहे. पूर्ण गावामध्ये पांढऱ्या रंगाची पावडर पसरलेली आहे. गावामध्ये दत्तजयंतीच्या निमित्तानं असलेल्या भंडाऱ्यादरम्यान ही पावडर भाविकांच्या जेवणात गेली असल्याची माहिती सुद्धा मिळते. या पावडरमुळे शरीराला धोका निर्माण होईल अशी भीती आता नागरिकांमध्ये आहे. आपण पाहते आताची महत्त्वाची बातमी. कड्डसमधला जो सबस्टन्स आहे तो विषारी नाही, बिनविषारी असल्याचं त्यांनी प्राथमिकरित्या सांगितलेलं आहे. तरीही आम्ही ठिकाणी पंचनामांतर्गत सुद्धा जमा करून तो आम्ही आज रासायनिक प्रयोगशाळेमध्ये तपासासाठी पाठवतो. त्यामध्ये कुणाचा हलगर्जीपणा आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जयश्री मोरे. जयश्री, HPCLच्या प्लांटमधून पांढऱ्या पावडरची गळती झालेली आहे आणि ही नागरिकांच्या जीवाला धोकादायक सुद्धा असू शकते का? अधिकची अपडेट आहे. नक्कीच. आपण पाहिलं तर चेंबूरमधील गव्हाण पाड्यामध्ये काल काही भंडारा होता आणि त्या भंडारामध्ये लोक जेवायला आली होती. मात्र परिसरामध्ये पूर्ण पाहिलं तर HPCLच्या प्लांटमधून ही पावडर जी आहे पडल्याचं पाहायला मिळत होतं. जेवणामध्ये लोकांच्या गेल्या आणि त्यामुळे लोक भयभीत झाले होते, घाबरले की ही पावडर नक्की कशाची आहे आणि ह्यामुळे कोणता त्रास तर होणार नाही ना, कोणता रोग तर होणार नाही ना. आणि यामुळे स्थानिक RCF पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी आल्या आणि तिकडची चौकशी देखील केलेली आहे. मात्र HPCLचे कोणतेच अधिकारी या ठिकाणी आले नाही. या ठिकाणी आपण पाहिलं तर फायर ब्रिगेडचे जवान देखील आले होते. महानगरपालिका यांनी देखील भेट दिलेली आहे. आता यावर काय कारवाई केली जाते याकडे लक्ष राहणार आहे. अगदी धन्यवाद जयश्री आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.